हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळच्या जवळपास 10:30 आता आम्हाला थोडासा उशीर झाला उठायला, कारण रात्री आम्ही लेट झोपलेलो. तो पण रात्रभर एडिटिंग करत होता. मी 2 झोपले, तो पहाटे झोपला. त्याला पण थोडंसं अनइझी फील झालं आहे आता. पण काय करणार, कमिटमेंट दिलेली तर ती पाळावीच लागणार आहे. मग आता थोडं बरं वाटतंय का? डोळे असे एकदम तरवटलेत माझे. 5 झोपच आली नाही म्हणजे एवढं त्याचं काम होतं, सगळं चेंज करायचं होतं, थंबनेल बनवत होतं, काहीच झालं नव्हतं रेडी आपलं. मित्रांनो, खूप म्हणजे खूप जास्त त्रास होतो आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. बट आणि मी अजून त्रास दिला, कारण फुटेज थोडंसं ब्लर होतं, तुम्हाला पण दिसलं असेल. ते मला शूट करताना नाही समजलं, पण एडिट करताना त्याला समजलं. मला समजलं की ते चुकीचं झालेलं आहे. बट एनिवे, आता तिच्याकडे हाच कॅमेरा दिला. मी आता मेन कॅमेराने शूट करणार आहे जोपर्यंत माझा नवीन कॅमेरा येत नाही. हा, तिच्यासाठी आपण नवीन कॅमेरा घ्यायचा प्रयत्न करणार किंवा मोबाईल घेऊ आपण. सो अजून ठरलं नाही आहे. ते झालं की आपल्याला तुमच्यासाठी खास सेपरेट कॅमेरा असेल. आणि मित्रांनो, आपले असे हे जे काही व्हिडिओज आहेत ते प्लीज तुम्ही लाईक नक्की करत रहा, कारण की सगळेजण बघता, सगळ्यांना आवडतं. पण तुम्ही जी लाईक जे बटन आहे ते दाबणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच गोष्टीने यूट्यूब हे आपले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत प्रमोट करणार आहे ॲटोमॅटिकली. तरच आपला हा चॅनल अजून वाढेल. आणि लोक जर बघत असाल तर सबस्क्राईब का करत नाही तुम्ही? प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आम्ही तुम्हाला डेली व्हिडिओज देणार आहोत. ह्याची कमिटमेंट आमच्या साईडून देऊ, तर तुम्ही तुमच्या साईडनं कमिटमेंट द्या की तुम्ही अशा व्हिडिओजना रिस्पॉन्स चांगला द्या. तन्वी, कसा पडतोय पाऊस? झो झो पडतोय ना. 8 झाले आता पाऊस पडतोय, थांबायचं नाव. चला आता कामाला लागूया. ॲक्च्युली मला तिघांचं 3 वेगवेगळं जेवण बनवावं लागतं, कारण जीवनी जिम लावले त्याच्यासाठी. मग रोज चिकन, त्याने आत्ता ओट्स खाल्लेत जस्ट. आणि मी थोडंसं दूध पिते, कारण आम्ही आज नाश्ता नाही बनवला, कारण उठायला उशीर झाला. म्हटलं चला आता डायरेक्ट जेवणच बनवूया. इकडे तन्वीचा खाऊ लावला आहे मी, आणि गॅस संपला आहे अचानक. तर सिलेंडर चेंज करावा लागेल. ऑलरेडी भरलेला आहे माझ्याकडे एक सिलेंडर. हां तन्वीश, काय करतोयस तू? काय सुरत बोलवतोय आईला? काय करू, खाली उतरायचंय तुला की पाऊस बघतो? तन्वीशला पाऊस खूप आवडतो. तन्वीशला पावसात जायचंय, पण आता आई पाठवत नाही आहे तन्वीशला. हो ना, तू कोण आहेस? पोगी आहेस तू? तन्वीशने आता कच्चं चिकन तोंडात टाकलेलं. तन्वीश कसं लागलं? छान लागलं चिकन तुला कच्चं? अरे कच्चं आहे ते, अजून शिजवलं नाही आहे. वेडा. काय धबधबा तुला पाहिजे का? ती काय घरी आणायची गोष्ट आहे का? हसतोयस काय? मला म्हणतोय आई मला धबधबा आण. हा प्राणी किचन मध्ये माझं काम होईपर्यंत इथेच पडीक असतो आणि मला जेवण बनवायला मदत करतो. मदत करतो का डिस्टर्ब करतो? नख कापतो. एवढ्या मोठ्या चिमट्याने नख कापतो? माझी नको कापू बाबा. तुझं किचन कुठे आणि भांडी कुठे तुझी? इथे आहेत ना. तन्वीशची सेपरेट भांडी आहेत खाली. तन्वीश मदत करतो मला इथे, जेवण बनवतो. तन्वीश आज काय बनवणार आहे? आई तर रोजच बनवते रे, तू काय बनवणार आहेस? चलो आता माझं सगळं जेवण वगैरे बनवून झालंय, भांडी पण शिजवलेत मी. आता प्लेटची साफसफाई राहिले, भांडी घासायचे. चला जिमवाल्या लोकांना त्यांचा खाऊ देऊया. खुराक घ्या तुमचा. भूक लागली होती फोनवरती बोलून. सकाळपासून फोनवरती आहे राव. डोळे माझे आता जळजळ करतात ना. ठीक आहे, बसून बोलत नाही, चालत बोलतो, त्यामुळे अजून एनर्जी जाते. अरे बसून मी सुरुवात जरी केली ना, कधी चालायला लागतो हेच कळत नाही मला. आंघोळ पण करायची अजून पारू साहेब. झाली हो माझं जेवण बनवून झालं. तन्वीश झालं खाऊ झालं त्याचा. अंडा? अंडा नाही, तू आता खाऊ खाल्लायस ना. त्याला अंडी खूप आवडतात आणि त्याला अंडी पचत नाहीत, रिएक्शन येतात ना त्याला. हो त्याला अलर्जी अंड्याची. पोटात दुखत मग नाही खायची. मग कशी झालेत अंडी, म्हणजे कशी शिजलेत? सगळं प्रश्न झालं का? अंडी टेस्ट सगळीकडे सेमच असते ना, ते कोंबड्यांना विचारलं पाहिजे आता.
तुला नाही मिळणार अंडी सॉरी अजून नको मस्काला होतो तो हां तू कसं चढतोय बघ ना नको नको टोक टोक चला आता मी राहिलेली कामं करते वॉशिंग मशीन थोडं बिघडलंय मी प्लंबरला बोलवलं दुरुस्त करायला काय तुझ्या पोराने केलं बघितलं का काय केलं अगं याय तुम्ही फक्त हे अंड्याचं आतलं मी खात नाही ना हां तर ते इथे मी ठेवलं होतं पाणी प्यायला म्हणून आतमध्ये घेत होते आणि हे एक खाल्लं सुद्धा ते बघ अख्खं खाल्लं अख्खं खाल्लंय तन्वीस तुला हे खायचं नाही पोटात दुखतं तुझ्या तू का खाल्लंस ते थोडं थोडं खातोयस बाळा तू पण तुला नाही रे तेच पचत तुला नाही झोपतोयस ना तन्वीश झोप आली ना नाही तर काल सारखं व्हायचं हे नाही हे तन्वीश झोप आली नक्की डोळे बघ कसं जगतो नखरेत नखरे चलो गोष्ट ऐकायची म्हणून तू झोपेचं नाटक करतोय तन्वीश खरं सांग इकडे दाखव नको डोळे उघड 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 की अरे उघड की डोळे उघड माझ्याकडे गंडवाय लागला बरं का म्हणजे त्याला मोबाईल पाहिजे असतो ना तेव्हा तू जातो कमोड वरती बसायला त्याच्या पट्टी चेअर वरती ना ए डिस्टर्ब करू नका म्हणते डोळे झाकले हो का ए ओव्हर एक्टिंगचे दुकान अशी कोण डोळे झाकत रे रिव्हील झालं बरं का रिव्हील झालं आत्ताशी रिव्हील झालं लोकांना वाटेल खोटे आपण बोलतोय पण ते बघ कुत्सित कसा असतोय असं कोण झोप आलेली पोरगा असतं का तरी मी म्हणते एवढ्या लवकर कसा काय झोपणार आहे तो तो तर 2-3 वाजता झोपतो दुपारी तर काय काय म्हणतो मला म्हणतो ह्यात भातू दे अरे अशात कोण भातू खात त्यातच पाहिजे तोंडला पुन घेतलंय त्यांनी कधी उठला आत्ताच उठलाय तो अरे वा उशिरा उठला म्हणजे 5 वाजता उठला ना भरपूर झोपलाय तो भरपूर झोपलाय चांगला फ्रेश झाला चांगला फ्रेश झाला मला पण फ्रेश होची गरज आहे झोपा आता तुम्ही मी तर आंघोळ पण नाही केली अजून राहू दे आजचा दिवस आता नाहीत बाबा गेलेले इथेच आहेत दिसत नाहीत का तुला नाहीत गेलेले हे बघ इथे बाबा इकडे काम करतात बाबा तू काय रडतोयस मला सांग तुला काय पाहिजे काय पाहिजे काय रडतोय पोटात दुखतंय तुझ्या काय होतंय काय होतंय काय होतंय काय होतंय तुला सांगितलेलं ना अंड खाऊ नको म्हणून दुखतंय ना आता पोटात अरे काय झालं कुठपर्यंत पाणी आले माझं लक्षच नाही मी शूट करत बसले तन्वीशला घेऊन तिकडे पीसीच्या इथं बापरे सगळं किचन मध्ये पाणी झालंय इकडे पण पाणी झालं ना वाटलं तुझं आता काम हे उतून नाही गेलं दूध खाली नाही गेलं नशीब वाचलं थोडक्यात तरी हे बघा तळच झालंय कशानं झालं ते ते सगळं बाहेर पाणी येतं त्याच्यामुळे नाही जात नाहीये बरोबर झाला आता वाढावा 8 वाजलेत आणि आत्ता झालंय माझं सगळं साफ करून सगळं पाणी वगैरे सगळं पुसून काढलं तोपर्यंत त्यांनी इतका त्रास दिला सारखा पाण्यात येत होता 3 दिवस झालं जिमला नाही गेला पण डाएट व्यवस्थित फॉलो करते मग काय तरी काय होणार आहे पण अरे डाएटच खूप महत्वाचं असतंय म्हणजे बॉडी जिममध्ये नाही बनत घरी बनते घरी जर तुम्ही फॉलो करत असाल ना तरी जिमला जरी तुम्ही नाही गेला 1-2 दिवस तरी चालू शकतो जिममध्ये फक्त आपल्याला की नाही मसल तोडायचे असतात असे असे एकदम तोडायचे असतात मग हे जेवण आहे ते जोडतं जोडं पाहिजे तेवढं भरपूर गोष्टी शिकलो मी आता आपण जेवणामध्ये काय हे सांगितलं नसतो हे बघा हे सलाड असतं आहे दररोज त्याच्यानंतर ही माझी आवडती भाजी आणि हे फक्त अंडे आहेत किंवा आत्ता डील खायचं नाही आहे म्हणजे येल्लो वगैरे खायचं नाही आहे फक्त बाहेरचं खायचं येल्लोमध्ये जास्त हे असतात प्रोटीन्स असतात आणि अजून काहीतरी ते असते म्हणला ते माहित नाही मला काय आणि एकच चपाती खायची मला बाय द वे असे म्हणजे भूक लागली जरी असली तरी एकच चपाती म्हणजे 4-4 चपात्या खाणारा माणूस आता एकच चपाती खातो मित्रांनो फरक तर पडणारच नाही बागो दरी पद्माचे येऊन येऊन भट सुवा असं बसला बघितलं का माझ्या छात्रावरती ए तात्या विंचू काय पाहिजे तुला ते काय शिव का जीव पाहिजे शिव पाहिजे म्हणते माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा बाहेर गाडी चांगली काय ठेवायची नाही का मोठी आमची तरी म्हणून तुझ्या हातात देणार नाही स्वतःच्या गाड्या पण तोडून टाकतोय सगळं साक्षरच त्याचा असू वरून अरे 3 आहे याला 3 म्हणतात 2 कुठे 3 हा तनिष बाय गुड नाईट बोल कॅमेरा आपण झोपायचंय ना आता
बोल होय 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 ओ बाप रे ए अट्टम बम फोडलास ना तू आता टपक केलास ना नाही केवढा मोठा आवाज आलाय कॅमेऱ्यात पण आलाय बाय कर बाय तो नाहीच बोलणार आहे आपण बोलूया बाय बाय गुड नाईट नाही नाही त्याला ठेवायचंच नाहीये गुड नाईट.